नमस्कार, इंडिया स्टार वन न्यूज मध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत। सांगलीच्या जत मधील एकाच कुटुंबातील 3 जण ओमान मधील समुद्रात बेपत्ता। ओमान देशातील समुद्रात सांगलीतील 3 जण बेपत्ता झाल्याची घटना घडली आहे। या घटनेचा व्हिडिओही व्हायरल झाला आहे। समुद्रात बेपत्ता झालेले 3 जण हे सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील रहिवासी आहेत। अभियंता शशिकांत ममाणे आणि त्यांची 2 मुले ओमान मधील लाटांचे दडाक्यात वाहून गेले। या घटनेने जत मध्ये शोककळा पसरली आहे। वडील आणि 2 मुले ओमानच्या समुद्रात वाहून गेल्याची दुर्दैवी घटना रविवारी 12 जुलै रोजी घडली आहे। या दुर्दैवी घटनेत जत येथील शशिकांत ममाणे, त्यांची 9 वर्षाची मुलगी श्रुती आणि 6 वर्षाचा मुलगा श्रेयस हे समुद्राच्या लाटेत वाहून गेले आहेत। मूळचे जत येथील शशिकांत ममाणे हे मागील अनेक वर्षांपासून दुबई येथील एका कंपनीत सेल्स मॅनेजर म्हणून कार्यरत होते। पत्नी सारिका, मुलगा श्रेयस, मुलगी श्रुती आणि अन्य एक मुलगी नाव समजू शकले नाही यांच्यासह दुबई येथे राहण्यास होते। बकरी ईदमुळे सुट्टी असल्याने शशिकांत पत्नी, मुले आणि मित्रांसह दुबई जवळ असलेल्या ओमान या देशात फिरायला गेले होते। याबाबतचा एक व्हिडिओही त्यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट केला आहे। त्यावेळी ही घटना घडली आहे। मग ते ओमानच्या समुद्रकिनाऱ्यावर गेले, तेथे प्रचंड लाटा होत्या। त्याचा व्हिडिओ शूट करतानाच मोठी लाट आली आणि त्यात काही जण ओढले गेले। या दुर्घटनेत शशिकांत ममाणे, त्यांचा मुलगा श्रेयस आणि श्रुती हे समुद्रात बेपत्ता झाले, तर त्यांच्या पत्नी सारिका आणि एक मुलीची सुटका करण्यात आली। परंतु आनंद लुटण्यासाठी म्हणून समुद्रकिनारी गेलेल्या या कुटुंबावर काळाने घात केला। या घटनेमुळे कुटुंबावर आणि मूळ गाव जतमध्ये शोककळा पसरली आहे। ब्युरो रिपोर्ट, इंडिया स्टार वन न्यूज, ओमान।